मुंबई झालीस? हो. काय काय वाचलंस आतापर्यंत? सर, मी रणजित देसाई यांचं एक, त्याच्या आधी नाटक नावाची वस्तू पाहिलीच नव्हतीस? नाही नाही, नाटक मी ओळखून आहे, मी फक्त. हो, पण मग ते समजा अभिनयाचं शिक्षण पहिल्यापासून देता म्हणतात. शिक्षण हे मी जेव्हा तुमचे काही कार्यक्रम वगैरे जे काही पाहते. कुठले? तुमचा या सुखानु या वगैरे हा कार्यक्रम होता, आणि मला चांगलं शिक्षण हवं होतं. आणि तुमचे मी वर्ग पण पाहिले, तर मला असं वाटलं की मी इथून व्यवस्थित शिक्षण घेऊ शकेन. गायन, नृत्य, मॉडेलिंग, नृत्य कुठलं? सर, सध्या मी कथक. नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, तमाशा हे नंबर 2 वर ठेवावं. गायन कोणाकडे शिकली? मी शिकले नाही गायन, बट तू मला भेटतेस, मी तुला भेटतो. पेन भेटत नाही, उभी राह ना. बरोबर आहे, पण काय वाचलंय सर? मृत्युंजय ययाती वाचली. बर, कुठे काय शिकलास? आवड आहे, मोबाईलवरच काहीतरी क्रिएटिव्हिटी करतो थोडंफार. 5:30, 5:11 नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, तमाशा हे लोकांच्या मर्जीवर असते, तुमच्या मर्जीवर नसते. नंबर 2 वर टाकायचं. व्यवसाय किंवा नोकरी हे पहिलं. एक ठिकाणी आपल्याला काम मिळवण्यासाठी ऑडिशन ही द्यावं लागते, हे नक्की आहे. आणखी जर आपल्याला कुठे काम करायचं आहे, तर त्यासाठी आपली वागणूक आपली पण चांगली पाहिजे, आणि पुढचा कसा वागतोय हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. अभिनयाबद्दल काही माहिती आहे का? अभिनयाबद्दल हे झालं ऑडिशन देण्याबद्दल. तू आता जे काही 4 वाक्य बोललीस, अभिनय कलेबद्दल काही माहिती आहे का? काही केलंयस का? हो सर, मी एक ऑनलाईन कोर्स केला होता. कोणाकडून? मी युट्यूबवर एक चॅनल बघितलं होतं, त्यांना मी संपर्क साधला. जॉईंट फिल्म्स म्हणून आहे, विक्रम सॉरी वीरेंद्र राठोड यांचं आहे. त्यांच्याकडे मी ऑनलाईन एक कोर्स केला, त्याच्यामध्ये त्यांनी बरंच काही शिकवलं, जसं कॅरेक्टरायझेशन बद्दल शिकवलं, आणि नवरस बद्दल शिकवलं, नंतर आपण एखादी स्क्रिप्ट पार्ट कशी करायची हे शिकवलं, ऑडिशन कशी द्यायची, किंवा नाही असं दिलेलं ही उत्तम गोष्ट आहे, हे उत्तर अपेक्षित आहे. माझ्या अभिनय कार्यशाळेसंबंधी पूर्ण माहिती समजून घेतलेली आहे. काय काय मी जे शिकवतो, स्वतः विक्रम गोखले जे शिकवतात त्याबद्दल काही माहिती करून घेतली आहे का? येस सर. कार्यशाळेत दिलेला अभ्यास वेळोवेळी पूर्ण करण्याची हमी आपण देऊ शकलो का? त्याच्यावरती पुन्हा नाही असं येते. पासेस तू 64% दिली. चित्रपट पाहणे दर्जेदार म्हणजे कुठले? त्यामध्ये कलाकार विभागात काम करण्यापूर्वी या क्षेत्राबद्दल अभिनयाबद्दल परिपूर्ण माहिती घेतली आहे का? MSc कम्प्युटर सायन्स आहे, शिकलेला सुशिक्षित आहे तू. तुला मी प्रमुख करेन विद्यार्थ्यांमध्ये लक्षात ठेव. कलाकार विभागात काम करण्यापूर्वी या क्षेत्राबद्दल किंवा अभिनयाबद्दल परिपूर्ण माहिती घेतली आहे का? काय काय माहिती घेतली, कुठून घेतली? सर, ह्या क्षेत्रातली सगळी माहिती मी गुगल किंवा युट्यूबवरूनच घेतली सगळी माहिती, आणि त्याच्यापेक्षा जास्त माहिती सर ह्या क्षेत्रातली मला आजूबाजूच्या लोकांकडून जास्त मिळाली. आपण आता तू बोलतेस तो मुद्दा नंतर बोल. अभिनयाबद्दल तुला काय माहिती मिळाली? अभिनय म्हणजे एवढं सांगते की एखादी भावना किंवा एखादं एक्सप्रेशन फक्त दिखावा करून मांडलं, मला त्याच्या पलीकडे अभिनयाची काहीच माहिती नाही. सर, ते जे नाही आहे ना, हो करायचं हो आहे, पण नाही याच्यावर मी असं स्लॅश मारली, म्हणजे नाही ऑप्शन कन्सिडर नाही करत आहे, हो ऑप्शन कन्सिडर करत आहे. तर तुझं याच्यावर पूर्ण कट मारला पाहिजे. माहिती असलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी सिनेमांची नावे लिहा, याच्यामध्ये तू दादासाहेब फाळके पुरस्कार असं लिहिलेलं आहेस. तशा नावाचा सिनेमा नाही आहे.
माझ्या पुढे जाणारच नाही ते, बोलणारच नाही ते. तर 3 वर्ष तू ग्रॅज्युएट होऊन घरात बसली, म्हणूनच नाही ते बोलणार आता. थँक यू. काही समाजसेवकांची आणि काही आयएएस आयपीएस ऑफिसरच्या मुलाखतींनी स्टेज डेअरिंग असं त्याला म्हणत नाही, स्टेज फ्राईट असं म्हणतात. नृत्य कोणाकडे शिकलीस? प्रिया ओगले आहेत नगर मध्ये कथक, तिथे फिल्म मेकिंग सुद्धा शिकवलं जातं. सो त्यामध्ये आम्हाला कॅरेक्टरायझेशन असा एक टॉपिक होता, तर त्यामध्ये डिरेक्टरचं कॅरेक्टरायझेशन ऍक्टर पर्यंत कसं पोहोचतं असं सर्व सांगत होते. सो त्यामुळे आणि ह्या क्षेत्रामध्ये ओव्हरऑल काय काय घडतं हे थोडक्यात आम्हाला तिथे सांगितलं गेलं होतं. अकर्माशी, पुन्हा अकर्माशी अशी काही पुस्तकं वाचली जी मला कॉलेजमधूनच रेफर केली गेली होती. विक्रम गोखले अभिनय कार्यशाळेस विषयी पूर्ण माहिती समजून घेतलेली आहे. हो. कोणाकडून? स्क्रिप्ट रायटिंग मध्ये बघत होतो मी, पण ते शिकवलं जाईल, ते मी शिकवेन. ओके. आय एम अ स्क्रिप्ट रायटर, आय एम अ डिरेक्टर, आय एम अन एडिटर, कन्सल्टिंग एडिटर, आय एम अन ऍक्टर अँड अ टीचर प्रोफेसर. कृपा करून हे लक्षात ठेवा की जे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला बीपी आणि अमुक अमुक आहे का, तर नसेल तर होयवर प्रफार मारायचा, त्याच्यावर टिक मार्क नाही करायचा. तुम्ही नाहीवर टिक मार्क करताय म्हणजे होय त्याचा अर्थ होतो, म्हणजे तुम्हाला आहे, तुम्ही सुशिक्षित आहात तुमच्या याच्यामध्ये दिसतंय मला. आणि तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, आपल्याला जे उत्तर द्यायचंय ते ठेवायचं, उरलेलं खोडायचं, त्याच्यावर टिक मार्क नाही करायचं. लक्षात आलं? नाही. अभिनय शिकणे ही गंमत नाही, अभिनयाबद्दल परिपूर्ण माहिती घेतली आहे, बऱ्यापैकी लक्षात नोकरी पुढे मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला त्यानंतर, तर मार्केटिंग मध्ये जॉब करते. लास्ट 1 महिना झाला, तर त्यांनी मला म्हणजे सांगितलं होतं की बाबा तुला काय करायचंय म्हणजे पुढे काय, कि तू जॉब मध्ये मला इंटरेस्ट नाही वाटत त्याच्यामध्ये, इंटरेस्ट वाटतो. हो. परफेक्ट नाही माहिती पण ऐकलंय मी त्याच्याबद्दल. नंबर 1, त्यावेळेस आम्ही छान होतो, एक आहे तिथे टिळक भवन म्हणून, त्याच्याबद्दल भरपूर ऐकलं त्यावेळेस अजून. कुठल्या मराठी पिक्चर मध्ये कॅरेक्टर रोल केला होता? सर ती मूवी त्यावेळेस रिलीज होणार आहे डिसेंबर पर्यंत. काय नाव? माझ्या आयुष्यात तिथे असं नाव आहे. कुठल्या कॉलेजमध्ये? युनिव्हर्सिटी नाही, युनिव्हर्सिटी मिळाली तर उत्तमच, पण स्नेह संमेलन तेव्हा तिथे भाग घ्यायचो मी, गाणे हिंदी गाणे मराठी गाणे. कथक कोणाकडून शिकलीस? कथक माझ्या ताई होत्या पूर्वात, त्यांच्याकडून शिकले. म्युझिकची आवड आहे, शिकले असं नाहीये पण आवड आहे. बी टेक. नोकरी कुठे? एन्व्हायरमेंटल इंजिनियर. मी नोकरी करत होते एन्व्हायरमेंटल इंजिनियर. डान्स कोणाकडे शिकलीस? नाही सर शिकले नाही, पण आवड आहे तर झुंबा वगैरे घरात करते बेसिक. 5-6 जोपर्यंत म्हणजे या फिल्म मध्ये जर ऍक्टिंग मध्ये डिसिशन घेतल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ऍटलीस्ट पुढच्या 1 वर्षाचा खर्च मला जमा करायचा आहे, म्हणजे माझं खर्च चालेल असं. मी KTHM कॉलेज नाशिक मध्ये बी बुक इन ड्रॅमॅटिक्स केलं सर आता, हे शेवटचं वर्ष माझं आता संपलं. विचार करत होते सर की मी करू शकेन का नाही, मला फ्रँकली म्हणजे माहिती नाहीये सर, त्याच्यामुळे मी इच्छा एकच सीए करायची, आपल्याला सीए करायचं. तिचा इंटरेस्ट लहानपणापासून इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये ती याच्यात बक्षीस मिळते डान्स मध्ये, पण मग तिथे काय होतं की तिथे सक्सेस नव्हतं मिळत, तिचा इनर व्हॉइसच ह्या ठिकाणी आहे. बट गुड ऑपॉर्च्युनिटीज असेल तर ऑप्शन ठेवलेला आहे, कारण माझं गुड ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला एखाद्या वेळेला मिळाली जरी तरी ती परमनंट होऊ शकत नाही. नो बडी कॅन बिकम अमिताभ बच्चन अँड दिलीप कुमार. ऍब्सोल्युटली. थोडे लोक असतात. माझ्या कार्यशाळेविषयी काय माहिती मिळाली? फेसबुकवर आम्ही अमिताभ बच्चन होऊ शकत नाही म्हणजे
70 75 वर्ष राहतात. मी नाही कोणाची नावं सुचवणार, तुमची युद्ध तुम्हीच लढायचे, मी नाही कोणाची नावं सुचवणार. हिचं आपलं आनपण कॅशी इन्स्टिट्यूट होती वाटतं त्यावेळेला. आता मागच्या वीक मध्येच माझी परीक्षा संपली, तर आता पुढे नीट देत होती मी टूर्नामेंट मला हॉबी म्हणून ते आवडतं, म्हणजे मी फिटनेस साठी बॉक्सिंग करतो घरी.